पारनेरच्या शिवसैनिकांच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभे, राज्यमंत्री शंकरराव गडाख। पारनेरच्या शिवसैनिकांना शासकीय कार्यालयांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी त्रास जर दिला तर मी पण गडाख आहे, हात धुवून मागे लागेल। पारनेरच्या शिवसैनिकांच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभे आहोत। माजी आमदार विजयराव औटी पुन्हा एकदा नव्या जोमाने सक्रिय झाले आहेत, असे मत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी व्यक्त केले आहे। पारनेर तालुका शिवसेनेच्या वतीने पारनेर येथे कार्यकर्ता मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, सभापती काशीनाथ दाते, सभापती गणेश शेळके, उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, माजी सभापती बाबासाहेब तांबे, युवा सेना प्रमुख नितीन शेळके, महिला आघाडी प्रमुख डॉक्टर वर्षा पुजारी, प्रियंका खिलारी आदि मान्यवरांसह तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेनेचा मंत्री म्हणून आमची जबाबदारी आहे की अशा कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभं राहणं, त्याला जर कुठे पोलीस स्टेशनला त्रास होत असेल, त्रास महसूल कार्यालयात त्रास होत असेल किंवा कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये त्रास होत असेल तर मी देखील मग गडा काय हात धुवून मागे लागेल एवढं मात्र आहे। जे काही करायचं ते सरळपणे करा, कुणी दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करा, परंतु राजकीय त्रास मात्र अधिकाऱ्यांनी शिवसैनिकाला देऊ नये। शेवटी मुख्यमंत्री शिवसेनेचा एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये अनेक विकासाचे कामं आपल्याला या तालुक्यात करायचे। दुर्दैवाने कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी बोध घेतला पाहिजे की अशी संधी वारंवार येत नाही। एक तर दुष्काळी तालुका आणि अशा या दुष्काळी तालुक्यामध्ये अशा पद्धतीने जर सत्ताच मिळाली असती तर मला वाटतं विजयरावनी तालुक्याचं रुपड बदलून दाखवलं असत। काही नसताना फक्त आमदार असताना एवढी कामं केली, तो अशी सत्ता जर मिळाली असती तर नक्कीच या तालुक्याचा अधिक फायदा झाला असता। आणि मग हे जे विजेचे प्रश्न आहेत, बाकीचे प्रश्न आहेत, हे चुकीसरशी सोडवले गेले असते। कारण मला चांगला अनुभव आहे भाऊ विजयरावांच्या स्वभावाच्या बाबतीत, गडाख साहेबांबरोबर काम केलेला माणूस आहे, किती शिस्ती सरळ आणि अधिकाऱ्यांवरती किती वचक हा माणूस ठेवू शकतो हे तुम्ही सर्वांनी अनुभवलेलं आहे। आणि असा कडक शिस्तीचा माणूस जर आज मंत्रिमंडळात असता तालुक्याचा प्रचंड मोठा फायदा हा होऊ शकला असता। आणि अजूनही वेळ गेलेली नाही, येणाऱ्या अनेक निवडणुका आहेत त्या निवडणुका। पण एक गोष्ट स्पष्ट सांगतो, तुमच्या पूर्व परवानगी आणि उद्धवजींची पण पूर्व परवानगी घेऊनच जे करायचं ते करेन काही शब्द देतो, पण घड्याळाला मध्ये सांगायला आपल्याला माझा माणूस जर कुठे पराडला जाणार असेल त्याला संरक्षण देणे माझी जबाबदारी।